बाकी जे तयार होतं त्याचा तर दर पेकच आहे, म्हणजे त्याला काय म्हणतात किती पर काय असं 20-60 ml वगैरे काहीतरी असतं. अरे एक्साइज मिनिस्टर आहे म्हणून बाबा, एक्साइज मिनिस्टर आहे म्हणून, बाकी कुठलाही आरोप नाही आहे. आम्ही भूमिका ठरवताना राज्य सरकारचं हित, जनतेचं हित, इंडस्ट्रीचं हित अशा सगळ्या गोष्टींचा विचार करू. 36 पैशाचा जो काही रेट आहे हा फार जास्त आहे असं राज्य सरकारचं मत नाही आहे, तथापि इंडस्ट्रीशी चर्चा करून पुढची कारवाई केली जाईल. सभापतीमध्ये MWRRA हा निर्णय घेतला हे मान्य आहे, परंतु शासन म्हणून आपली काय भूमिका? आता MERC निर्णय घेता आपण शासन म्हणून आपली बाजू देखील या उदाहरण दिलं MERC आपण मी विचारू लागलो की आपण त्या पद्धतीनं आपली शासन म्हणून काय भूमिका बांधू शकतो का? कारण की एका बाजूला 20% इथेनॉलचा आपण टार्गेट पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सगळे प्रयत्न या ठिकाणी चालत, आणि दुसऱ्या बाजूला या माध्यमातून जो आर्थिक भार या सगळ्यांच्यावर या ठिकाणी पडणार आहे तो कमी करण्यासाठी शासन सका आता हायकोर्टात उद्या शासन म्हणून आपली भूमिका प्रोएक्टिव्ह या ठिकाणी या सगळ्या बाबतीत असेल का? शासन म्हणून काय भूमिका घ्यायची या संदर्भात आम्हाला चर्चा करावी लागेल. मात्र एकच माननीय बंटी पाटील साहेब आपल्या लक्षात आणून देतो की साधारणपणे लिटरला 36 पैसे एवढा हा दर आहे, 36 पैसे. आणि आपण जर आज विचार केला तर इथेनॉल 63-64 रुपयाचा दर आहे, आणि डिस्टलरीमध्ये बाकी जे तयार होतं त्याचा तर दर पेकचा आहे, म्हणजे त्याला काय म्हणतात किती पर काय असं 20-60 ml वगैरे काहीतरी असतं, त्याचा दर आहे. त्यामुळे अरे एक्साइज मिनिस्टर आहे म्हणून बाबा, एक्साइज मिनिस्टर आहे म्हणून, बाकी कुठलाही आरोप नाही आहे. उगाच वेगळा अर्थ काढू नका काहीतरी. त्याच्यामुळे एक्साइज मिनिस्टर आहे, त्याच्यामुळे तसा जर आपण विचार केला तर एकूण अंतिम माल जो तयार होतो आहे त्या अंतिम मालाची किंमत आणि आत्ता पाण्याची किंमत याच्यामध्ये फार डिफरन्स आहे. 36 अगदी आपण असाही विचार केला की 1 लिटर तयार करण्याकरता जर तुम्ही म्हणता कन्झम्प्टिव्ह यूज नाही आहे, असं आपलं म्हणणं आहे, कन्झम्प्टिव्ह यूज नसेल तर फार तर 2 लिटर लागेल, म्हणजे 72 पैसे लागतील. आणि म्हणून शेवटी राज्य सरकारला इंडस्ट्री चालवायची आणि आम्हाला इथेनॉल इंडस्ट्रीला मदतच करायची आहे, पण त्याचवेळी एखाद्या अशा प्रकारच्या रेग्युलेटरकडे राज्य सरकार हस्तक्षेप तेव्हाच करते ज्यावेळी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रश्न हा इन्वॉल्व्ह असतो. अशाच परिस्थितीमध्ये राज्य सरकारला इंटरव्हेन्शन करण्याचा अधिकार आहे. आणि आता नाही टॅक्सेस म्हणून असं आहे की 2 गोष्टी असतात ना, हा केवळ याचा कारखाना नाही, आपण पब्लिकशी निगडित प्रश्न आणि इंडस्ट्रीशी निगडित प्रश्न, म्हणजे याला आसवानी इंडस्ट्री आहे म्हणून मी म्हणत नाही, कुठली इंडस्ट्री आणि पब्लिकशी असलेला प्रश्न या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे लार्जर पब्लिक इंटरेस्ट करता केवळ राज्य सरकारला, जसं आपण MERCचा उल्लेख केला, MERCमध्ये सेक्शन 11 डायरेक्ट टू करी देता येतो लार्जर पब्लिक इंटरेस्ट इन्वॉल्व्ह असेल तर, इंडस्ट्री इंटरेस्ट इन्वॉल्व्ह असेल तर आपल्याला देता येत नाही. आणि म्हणून याच्यामध्ये लार्जर पब्लिक इंटरेस्ट आहे का असा देखील विचार आपल्याला करावा लागेल. अजून राज्य सरकारने आपली भूमिका ठरवलेली नाही. आम्ही भूमिका ठरवताना राज्य सरकारचं हित, जनतेचं हित, इंडस्ट्रीचं हित अशा सगळ्या गोष्टींचा विचार करू, पण सुकृतदर्शनी तरी 36 पैशाचा जो काही रेट आहे हा फार जास्त आहे असं राज्य सरकारचं मत नाही आहे, तथापि इंडस्ट्रीशी चर्चा करून पुढची कारवाई केली जाईल.